सेवा संस्था ट्रस्ट, माऊली अनाथ आश्रम, माळेगाव नसरापूर, तालुका भोर, जिल्हा पुणे. भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर. हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. पूजेसाठी महाराज बसलेत, महाराज पूजा करत होते. उदके नानो तरी स्वरूप हे तुझे, मी उदकाने तुझं स्नान करावं तर हे तुझं स्वरूप आहे. गंधाचा सुगंध, पुष्पांचा परिमळ, अरे जो सुगंध आहे दादा तो गंधाचा आहे, माझा नाही गंधाचा आहे. आणि हा परिमळ आहे ना, हा परिमळ हा पुष्पांचा आहे, तेथे मी दुर्बळ काय करू, मी काय वाहू तुला, आता काय करू मी तुला, हे सगळं तुझं आहे आणि तुलाच मला द्यायचं आहे, याच्यात माझं काय. माझ्या राजांनो ही भावना किती महत्त्वाची, हे सगळं तुझं आहे तुला द्यायचं आहे याच्यात माझं काय, माझं काय. पण लोक आपलं मानतायत. काय झालं महाराज, एकाने भाड्याचे पैसे दिलेच नाहीत लवकर, भाड्याची खोली भाड्याने दिली आणि भाड्याचे पैसे लवकर दिले नाही, भाड्याची खोली आणि भाड्याची खोली नाही, भाड्याने दिलेली खोली, भाड्याला दिलेली खोली. दुसऱ्या खोलीत राहता का तुम्ही? भाड्याला दिलेली खोली, भाड्याला दिलेली खोली, झालंय का, झालं का, म्हटलं जेवण जेवण. अरे खरं झालं का, नाही काय म्हटलं तू, काय डोक्यात असते बायांच्या एकच, झालंय का म्हटलं, लगेच नाही म्हणते. हे फार पुढे गेले, फार पुढे गेले. आता काय व्हायचं झालं, आता सगळं झालं. भाड्याची खोली भाड्याने दिली आणि त्या भाड्याने पैसेच नाही दिले लवकर. नंतर हा भाड्याने खोली दिलेला तिथं गेला, काय रे म्हणे रामभाऊ, 4 महिन्याचे पैसे राहिले म्हणे भाड्याचे, कधी देणार? अरे म्हटले राव खरं सांग का, खरंच माझ्याजवळ पैसे नाहीत, शपथ सांगतो म्हणे, पैसे साईबाबाची शपथ घेऊ सांगतो, माझ्याजवळ पैसेच नाहीत म्हणे. उद्या म्हणे बा काहीतरी करून मी तुमचे पैसे देतो. उद्या आणखी हा गेला, 50 रुपये त्याच्या हातावर टेकवले, ऐका 50 रुपये हातावर टेकवले. तो म्हटला 50 रुपये फक्त? अरे तुझ्याकडे राव 1200 रुपये भाडं राहिलं, 50 रुपये देतो तू, 50 रुपये हे 50 रुपये? म्हटले हां साहेब खरं एवढेच आहेत हो, बस एवढेच मिळाले. हे तरी कुठून आणले तू, हे 50 रुपये आणले कुठून? म्हटले याच खोलीचा मागचा दरवाजा जर रात्री विकला गेला नसता तर हे भेटले नसते. मालक आहे तुम्ही, मालक आहे, नौकर आहात दादा तुम्ही, तुम्हाला दिलंय हे देवाने. देवे कसयाने पूजा करू के Oh,
भेव दिला दे सुद्धा भेटलेला आहे, हा ताल भेटलेला आहे, हा कोणीतरी दिलेला आहे लक्षात ठेवा, हा यांचा नाही. यांचा जर असताना स्वतंत्र तर सगळेच ताली असते ना, बेताली भेटलीच नसते आमच्यासारखे. ताल देवाने दिलाय, स्वर देवाने दिलाय, देवाने ताल हा विषय देवाने दिलेला विषय महाराज, स्वर देवाने दिलेला विषय लक्षात. साळुंकी मंजूळ बोलत असे वाणी, हो देवाने दिलेलं आहे मला असं वाटतं, हे त्याने दिलं आहे. त्यातलं थोडंसं तरी आपण त्याला दिलं पाहिजे. महाराज म्हणतायत, त्याने दिलेलं असून जर तुम्ही त्याला विसरत असाल तर तुम्ही ब्रह्म राक्षस व्हा, लक्षात ठेवा. तुम्हाला हे पाप भरून द्यावं लागेल. उपकार कधी विसरायचे नसतात दादा. आईवडिलाचे उपकार विसरणारी जी जात आहे ना, मला असं वाटते त्याला कुठं स्थान भेटणार नाही, लक्षात ठेवा. म्हातारपण फार वाईट असते मी नेहमी म्हणेल, विसरायचं नसते. म्हातारपणी असे हात हालतायत महाराज, असे हात हालतायत, असे हात हलल्यानंतर एखाद्या वेळेला प्याला खाली पडतो. पडल्यानंतर घरातल्या तक्रारी ऐकायला येतात, काय तुमची माय पाणीसुद्धा व्यवस्थित पिता येत नाही बाई, आम्ही असं कधी पाहिलं नाही बाई, आम्हाला असं वाटलं बाई, सांगितलं होतं 2 वर्षात मरणार आहे, 15 वर्ष झाली बाई, अजून काही मरत नाही. हात हालतायत, हातातला प्याला खाली पडल्यानंतर घरातले मुलं बोलतात, बोलू नका रे, त्यांना आठवण येते पाठीमागची. हातातल्या प्याला खाली पडल्यानंतर जर तुम्ही बोलत असाल तर त्यांना ती आठवण येते. तुम्ही तोंडामध्ये पाणी घेत होता, एखादी पिचकारी आईच्या तोंडावर, एखादी आजीच्या तोंडावर मारत होता. तुमच्या तोंडातल्या पिचकाऱ्या जर त्यांनी सहन केल्या असतील तर त्यांच्या हातातला खाली पडलेला प्याला तुम्ही सहन करा. तुम्हाला आशीर्वाद घेण्यासाठी कोण्या तीर्थाला जाण्याची गरज पडणार नाही. माझ्या राजांनो, उपकार विसरणारी जात आहे, त्याच्यामध्ये मायबापाचे जे उपकार मानत नाही लेखाचे, ते देवाचे काय उपकार मानतील महाराज? साधू संतांचे काय उपकार मानतील? घरच्याचे उपकार मानत नाहीत लेखाचे? घरच्याचे उपकार मानत नाही. काय केलं आमच्यासाठी तू? सांग तुझं दूध किती लिटर झालं? लिटरने मापणार तुम्ही माईचं दूध? हां, माईचं दूध लिटरने मापणार. आणि माझ्या सज्जनानं एक लक्षात ठेवा, ज्याच्यासाठी तुम्हाला देह मिळाला, ज्याने तुम्हाला हा दिला, त्याचा आहे, त्याचा आहे. तुमचं काय काय आहे तुमचं? मी तर विचारेल, विनयकरी तुम्हालाच विचारेल. तुम्ही केस हे पांढरे होण्यासाठी काही नवस केला होता का? झालेत का नाही? त्याचे आहे. कान जाण्यासाठी का कोणी नवस करतो का? गेलेत का नाही? त्याने दिलेले आहेत. डोळे जाण्यासाठी का कोणाचा नवस असतो का? जातात का नाही? त्याचं आहे. शेखी त्याचे, त्याला देणे लागे. म्हणून महाराज म्हणतायत, त्याने दिला त्याची भक्ती जर तुम्ही करत असाल नसाल तर माझी या भक्तीवीन जळो जयाचे जियाले पण अघा पृथ्वीवरी पाशा नसती काही, नसती काही माझी या भक्तीवन. मी त्याला नरदेह दिला आणि तो माझी भक्ती करत नाही, जळो जयाचे जियाले पण, त्याच्यापेक्षा तर मग लेखा दगडं बरे, दगडं बरे नाही का? आणि म्हणून भक्ती केली पाहिजे हा विषय आहे. भगवत भक्ती केली पाहिजे. त्या भगवत भक्तीचे हे अनेक प्रकार मी तुम्हाला सांगितले, त्याची पूजा ही सुद्धा भक्ती आहे. आलो आपण जवळ, आता
पूजा ही भक्ती आहे. मग आम्हाला विचारू द्या की महाराज आम्ही कोणाची पूजा केली पाहिजे. विषय असा आहे की जी तुमची साधना असेल ती तुमची पूजा असली पाहिजे. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रत्येकाने पूजा केली पाहिजे. जी नीतीने तुमच्याकडे जबाबदारी दिली असेल ते तुमची पूजा असली पाहिजे. मी असं नाही म्हणणार की प्रत्येकाने मंदिरामध्ये जाऊन पूजा केली पाहिजे म्हणून. प्रत्येकाने जर मंदिरामध्ये जाऊन पूजा केली तर मग शिमेची पूजा कोण करणार? सगळेच जर शिमेच्या पूजेला गेले तर मग रोग्याची पूजा कोण करणार? सगळे जर रोग्याची पूजा करायला लागले तर न्यायाची पूजा कोण करणार? सगळे न्यायाचीच पूजा करायला लागले तर आमच्या या अनाथांची पूजा कोण करणार? या अनाथांची पूजा कोण करणार? प्रत्येकाची पूजा वेगवेगळी आहे, ती त्याने केली पाहिजे. आणि मला सांगू द्या, ती पूजा त्याची प्रामाणिक असली पाहिजे. लक्षात ठेवा, ती पूजा त्याचा उद्धार केल्याशिवाय राहणार नाही. ओवी आहे, तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमाची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागे. माझ्या प्रभूने संतुष्ट व्हावं असं वाटत असेल तर सगळ्याने मंदिरामध्ये जाऊन पूजा करण्याची गरज नाही. अर्जुन म्हणत होता, मी भजन करणार आहे, मी कीर्तन करणार आहे, मी त्याग करणार आहे, मी आळंदीला जाणार आहे, मी तिकडेच राहणार आहे. आता आळंदीला जाता येणार नाही. उठी घे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे, सांडी हे मूर्खपण. हे काय भजन करायची जागा आहे का? हे युद्ध करायची जागा आहे. युद्ध करणं सुद्धा पूजा आहे. घायल हुआ हिमालय खतरे में पड़ी आजादी, जब तक ते सांस लड़े वो अपनी लाश बिछा दी. क्या लोग ते वो दीवाने, क्या लोग ते वो अभिमानी, जो शहीद हुए है उनकी जरा याद करो कुर्बानी. पूजा प्रामाणिकपणे करत असाल तर त्याने ईश्वर मिळेल, तुम्हाला समाधान मिळेल. आम्ही असो वा तुम्ही असो, आम्ही धर्माची पूजा प्रामाणिकपणे केली पाहिजे. महाराज ज्यावेळेला काम करत असाल, धर्माचं काम करत असाल, तर धर्माकडे मुख असलं पाहिजे आणि प्रपंचाकडे तो पाठ असली पाहिजे. पाठ असली पाहिजे. तुम्ही धर्माचं काम करूनही जर प्रपंचाकडे मुख करत असाल तर धर्माकडे तुमची पाठ झाल्याशिवाय राहणार नाही. पाठ झाल्याशिवाय कोणाकडे पाठ असली पाहिजे हे ठरवलं पाहिजे. माझ्या महाराजांनी ठरवलं, नवनाथ महाराजांनी ठरवलं, मला जन्मभर यांची सेवा करायची, यांची सेवा करायची, यांची सेवा करायची. ज्याने ठरवली असेल त्याला आपला प्रपंचाकडे पाठ करावी लागेल. आणि प्रपंचाकडे जर मुख करत असाल तर कामाकडे पाठ झाल्याशिवाय राहत नसते. जाडोनी संसार बैसल मंगणी, धर्म प्रचारकाचं तोंड धर्माकडे असलं पाहिजे, प्रपंचाकडे पाठ असली पाहिजे. पण बऱ्याचदा असं ज्यावेळेला घडत नाही त्यावेळेला असू द्या, असू द्या, विक्षेप करू नका. पाणी कोणाला लागत नाही. ए पोरा राहू द्या, ए ते दोन पोरं कोण आहेत, विक्षेप करू नका, विक्षेप नका. चालं बाबा, ते त्याला सांगा, बसा बसा बसा. विठ्ठल 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 विठ्ठल. प्रामाणिकता हे जीवनातलं सर्वस्व आहे. जो माणूस प्रामाणिक असेल त्या माणसाचा एकांत फार चांगला जात असतो. जो अप्रामाणिक असेल त्याचा लोकांत जरी तुम्हाला चांगला दिसत असला तरी एकांत बिघडलेला असतो. झोपच येत नाही, झोप मन आहे ना सोबत, आरसा आहे ना सोबत. मन सांगते ना आपण पाप केलंय म्हणून, मन सांगते ना आपण खोटं बोललोय म्हणून, मन सांगते ना आपण खोटे आश्वासन दिले म्हणून, स्वार्थासाठी आपण माझ्या बंधूंना म्हणत होतो म्हणून, हे मन सांगते ना. अप्रामाणिक माणसाचा एकांत बघा वाईट असतो. आणि पारमार्थिक माणसाचा लोकांत जरी बिघडलेला असला तरी एकांत चांगला असतो. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे.
ऑफिस मध्ये गेल्यानंतर तुम्ही गरीबाचे किती पैसे खाल्लेत। सेवा संस्था ट्रस्ट माऊली अनाथ आश्रम माळेगाव नसरापूर तालुका भोर जिल्हा पुणे। भव्य कीर्तन महोत्सव लवकरच आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर। हॉटस्पॉट इथंच आहे बरं का।